नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र डॉक्टर सदानंद रसाळ मला तुमच्याशी आज बोलायचं आहे मी तुमच्या मनातली व्यथा जाणतो तुमच्या मनातलं कन्फ्युजन जाणतो आणि तुमच्या समोरचे प्रश्नही जाणतो या करोणाने खरंच सगळ्यांना प्रश्नात आणलं आहे सगळे प्रश्न एवढे मांडलेत आणि उत्तर योग्य कुठे दिसत नाही आहे आपल्याला अनेक उत्तरं मिळत असतील सोशल नेटवर्किंग साईट्सवर न्यूजमध्ये मीडियामध्ये टी व्हीमध्ये कोणी गोळ्या काढल्या आहेत कोणी वेगळेवेगळे घरगुती रामबाण उपाय सांगत आहे कोणी आयुर्वेदिकवाला सांगतो आहे कोणी होमिओपॅथिकवाला सांगतो आहे कोणी निसर्गोपचार तज्ज्ञ सांगतो आहे आणि बरेचसे डॉक्टरसुद्धा आता याचा इलाज काय आहे हे म्हणून सांगत आहेत पण मित्रांनो जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात माझ्यावर म्हणजे वैद्यकीय पुस्तकांवर जर विश्वास ठेवला कारण मेडिकल टेक्स्टबुक्समध्ये जे असतं तेच सत्य मानू आपण तर त्याच्यात जे मांडलं गेलं आहे वेदांमध्ये जे मांडलं गेलं आहे हेच सत्य त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी सत्य नाही असं आपण समजू आणि समजायलाच हवं तसं कारण ते तथ्यांवर आधारित आहे तर ह्या गोष्टींवर आधारित जर मी विश्लेषण केलं तर नाइंटी नाईन पर्सेंट थिंग्स जे आजकाल आपण ऐकतो आहे इलाज म्हणून विलाज म्हणून आणि काही गोष्टी घरगुती उपायाच्या नावाने ज्या सांगितल्या जातात त्या निव्वळ थोतांड आहेत योग्य नाही कारण कसं असतं एक जनरल ॲडवाईज असते आणि एक स्पेसिफिक ॲडवाईज असते सुरुवात करूया गरम पाणी पिणे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे गरम पाण्याची वाफ घेणे इथपासून बरेच जण म्हणतायत की हे केलं तर करोना व्हायरस मरून जाईल हे बघा दिज आर गुड ओरल हायजीन रेस्पिरेटरी हायजीन्स जे जे चांगल्या सवय आहेत याने आपल्या शरीराची निघा चांगली लाग ठेवू शकतो आपण परंतु जर कोणी म्हणत असेल याने व्हायरस मरत असेल तर आय कंडेम इट वाय करोना व्हायरस मरण्यासाठी फिफ्टी फोर फिफ्टी सिक्स डिग्रीपेक्षा जास्त तापमान हवं एवढ्या तापमानाचं पाणी आपण प्याल का एवढं जर केलं तर जखमा होतील आपलं शरीर भाजून जाईल आणि सायनसमध्ये राहणारं जे वायरस ते म्हणतायत ना की याने मरेल ते तर कधीच मरणार नाही माणूसवर पोचेल हे होईल ब्रेनला इजा पोचेल हे होईल तर हे निव्वळ युजलेसपणा आहे बऱ्याच जागी मी एक नामावंत हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटलचे एक डॉक्टरांना ऐकलं मी की तुम्ही समजा नस्यक्रिया केली योगमधली एक क्रिया आहे ज्याच्यात तुम्ही पाणी किंवा एखादं कॅथेटर किंवा दोरा नाकातून टाकायचा आणि नाकाची पूर्ण जी कॅनल आहे ते सगळं साफ करायचं ही जलक्रिया समजा तुम्ही केली तर तुमचा करोना तुम्हाला होणार नाही मला एक सांगा मित्रांनो जेव्हा तुमची करोनाची टेस्ट केली जाते तेव्हा स्वॅब तुमच्या नाकातून आणि तोंडातून घेतला जातो म्हणजे वायरस तिथे असतो की नाही हे तर तुम्ही मान्य कराल मग ही जी नो no डाऊट षटक्रियापैकी ही एक क्रिया आहे जी योगामध्ये दिलेली आहे परंतु आजच्या काळामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये हे योग्य नाही तुम्ही निस्ता विचार करा नाईंटी एट पर्सेंट करोनाच्या रुग्णांमध्ये त्यांना माहीत नसतं की त्यांना करोना आहे किंवा नाही नंबर एक नंबर दोन चौऱ्याण्णव टक्के रुग्ण जे करोनाचे आहेत त्यांच्यामध्ये कोणती लक्षणंच दिसत नाहीत आता मला सांगा एखाद्याच्या नाकामध्ये जर करोनाचा व्हायरस असेल आणि आपण ते जल किंवा आपण त्याच्यात कॅथेटर किंवा एखादा दोरा टाकून आपण ही योगक्रिया केली तर आपण नाकातला जंतू घशामध्ये आणून तिथून तो परत फेफड्यामध्ये जाणार नाही का बरं हे जाऊ दे समजा आपण पाणी वापरलं आणि हे पाणी नाकातून जेव्हा बाहेर बाथरूममध्ये पडणार तिथून ते ड्रेनेजमध्ये जाणार तिथून अजून सगळीकडे पसरणार तेव्हा आपण संसर्ग ह्या आजाराचा वाढवणार का कमी करणार आपणच विचार करा ज्या डॉक्टरांनी हे व्हिडिओ टाकले त्यांना हे प्रश्न विचारा कारण प्रलय कालामध्ये आत्ताची जी परिस्थिती आहे ना ही प्रलय कालासारखी आहे है, पॅन्डेमिक्स ह्याला प्रलय म्हणू आपण प्रलय कालामध्ये जे ॲडवाईज आपण नॉर्मल समय देतो ते प्रलय कालामध्ये चालणार नाही इन इमर्जन्सी द सिच्युएशन इज डिफरंट यू कॅनॉट गिव द सेम ॲडवाईज विच इज गिवन इन अ रुटीन वे तर हे तुमच्या डोक्यातून काढून टाका कुणीही ही गोष्ट करू नका असं माझं ठाम ॲडवाईज आहे नंतरची गोष्ट बऱ्याच जणांनी सांगितलेत काडे घ्या काडे घेऊन किंवा होमिओपॅथीची औषधं घ्या त्याने तुमचा व्हायरस जाईल आतापर्यंत खूप लोकांनी औषधं घेतली तुम्ही आणि आम्ही रोज काउंट बघतो आहे काउंट कमी झाला का मुंबईमध्ये काय काउंट कमी झाला आहे का पुण्यामध्ये कमी झाला आहे साताऱ्यामध्ये कमी झाला आहे का कोल्हापूरमध्ये कमी झाला आहे का नाशिकामध्ये कमी झाला आहे रत्नागिरीला कमी झाला आहे का नाही ना मग जर ह्या शहरांमध्ये जिथे ह्या औषधांची वाटप पूर्ण मोठ्या प्रमाणात केली गेली सगळ्यांनी काळे पिले तरी तुमची ही गोष्ट आहे याचा अर्थ काय झाला की हे निकामी आहे हे नॉर्मल वेजमध्ये तुमची इम्युनिटी वाढायला योग्य आहे पण अशा इमर्जन्सी आणि अशा घोर शत्रू जो आहे जो बलवान आहे जो ताकदवर आहे ज्याचं नाव करुणा आहे त्याच्या विरोधात तुम्ही हे साधे साधे उपाय करून जिंकू शकणार नाही याला प्रोटेक्शन करणे नंबर एक आपल्या इम्युनिटी कमी आहे का नाही हे पहिलं ठरवा तुमची इम्युनिटी जर कमी आहे तर तिला वाढवा इम्युनिटी वाढवण्यासाठी कुठल्या गोष्टीमुळे तुमची इम्युनिटी कमी झाली आहे हे पहिलं बघा का इम्युनिटी फक्त फेफड्यावर आधारित आहे इम्युनिटी फक्त हृदयावर आधारित आहे इम्युनिटी फक्त पोटावर आधारित आहे का आतड्यावर आधारित आहे का हाडांवर आधारित आहे का बुद्धिमत्तेवर आधारित आहे असं आहे का नो इम्युनिटी इज अ होलिस्टिकल सम टोटल ऑफ युअर होलिस्टिक हेल्थ याचा अर्थ काय सर्वांगीण शरीरामध्ये सगळे अवयव जेव्हा ओके पोझिशनमध्ये असतील तेव्हा तुमची इम्युनिटी चांगली असेल तर पहिलं हे शोधा की तुमच्या शरीरामध्ये वीक लिंक कुठे आहे ती लिंक तुम्ही फाइंड करा ती वीक लिंक तुम्ही कवर करा तुमची इम्युनिटी बेस्ट स्टेटमध्ये असेल तरच तुमची इम्युनिटी होईल आता प्रत्येकामध्ये वीक लिंक्स एकसारख्या असतील का नसतील ना वेगळ्या असतील ना मग प्रत्येकाचं उत्तर एक कसं असू शकतं वेगळं असेल ना हा लाख लोकांमध्ये दहा हजारांची उत्तरे एकसारखी असतील त्यांची उत्तरे एक असतील उत्तर एक पण एका घरामध्येच वेगळेवेगळे स्वभाव वेगळ्या वेगळ्या दोष आणि वेगळे वेगळे त्यांच्यामधले आजार त्यामुळे त्यांच्या विकनेसेस पण वेगळ्या वेगळ्या इम्युनिटी लेवल वेगळी वेगळी मग हे जर आपल्या घरातच इतका वेगळा गोष्टी आपण रोज पाहतो आहे एवढे वर्ष जगतो आहे आणि आपण एक्सपिरियन्स करतो आहे तर मग अशा मूर्ख आणि कमी ज्ञानी लोक जे ज्ञानी म्हणून वेगळे लेख लिहितात आणि अनेक गोष्टी आपल्याला पाठवतात त्या गोष्टीसुद्धा आपण वाचून त्याला फॉलो का करतो बरं आपणच आपल्याला हा प्रश्न विचारा शिक्षणाचा अर्थ असा असतो की आपण वाचलेल्या प्रत्येक गोष्टीची शहनिशा करायला हवी त्यातलं तथ्य शोधायला हवं आणि मगच फॉरवर्ड करायला हवं किंवा स्वतः ॲप्लाय करायला हवं सोशल नेटवर्किंगवर असं असतं की एखादा सल्ला आला की ते स्वतः करत नाहीत पण फॉरवर्ड मात्र करता आपण हेच करत असाल नसाल करत तर मला मेसेज करा तुम्ही खरंच अद्भुत आहात असं मी समजेन कारण आपण फॉलो करत नाही पण आपण पुढच्याला सांगतो बाबा हे कर याने करोना जातो मग ज्या गोष्टी आपल्यालाच पटत नाहीत त्या पुढे कशाला फॉरवर्ड करायच्या कारण जे सत्य असतं ते सगळ्यांना पटत असतं जे सत्य नसतं ते कोणालाच पटत नाही मग सत्य असणाऱ्याच गोष्टी आपण पुढे पाठवायला हव्या आपण खड्ड्यात जातो आहे मग दुसऱ्याला खड्ड्यात का घेऊन जावं आजकाल डॉक्टर लोकं पण वेगळी वेगळी औषधं देत आहेत आय सी एम आर पण अनेक गोष्टी यांच्याकडे पण औषधं नाही येतो आत्ता जी नवीन औषधं सांगितली आहेत डब्ल्यू एच ओने ते तर कॅन्सरची औषधं आहेत आता मला सांगा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन तुम्ही कॅन्सरची औषधं खाणार का अहो मग ही अशी कॅन्सरची औषधं त्या एच आय व्हीची औषधं ह्याचा असर आपल्या न्यूक्लिक ॲसिड म्हणजे आपल्या कोशिकेच्या आत असलेलं जे न्यूक्लियस आहे या आतलं जे ब्रह्मांड आहे ना तुमच्या शरीरातलं त्याच्यावर हे असर करणार करणाराओ हे असर दोन दिवसाचा असतो असं तुम्हाला वाटतो का हे लॉंग टर्म साईड इफेक्ट देणार कॅन्सरच्या रुग्णांना किती साईड इफेक्ट होतात याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल आणि बऱ्याच जणांनी अवतीभवती बघितलंही असेल मग ती औषधं जर करोनासाठी तुमच्याकडे वापरली जाणार असतील आणि तेव्हा जेव्हा ठाम पुरावा नाही आहे की ह्या औषधाने करोना कमी होतो असं यांच्याकडे पुरावाच नाही आहे हे फक्त अंदाज पण ते चाललं आहे म्हणजे हे जसे सोशल नेटवर्किंग साईट्सवर नॅचरोपॅथी आणि वगैरे वगैरे गोष्टींचे इलाज आणि सल्ले देणारे आहेत ना असेच सल्ले आजकाल वैज्ञानिक लोक सायंटिस्ट आणि मेडिकल रिसर्चिस देत आहेत एक गोष्ट कुठली तरी पकडतात त्याचा आधार घेतात आणि देतात चालू करायला परंतु ही सगळी ड्रग माफिया इंडस्ट्री आहे हे यांना पाठपुरावा करतं आणि सरकार आणि मोठे मोठे जे वैद्यक सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स आहे मेडिकल इन्स्टिट्यूशन्स आहे ते गव्हर्नमेंटची पॉलिसीज जे बनवतात ना ते ह्याला ऐकतात आणि पुढे फॉरवर्ड करतात त्यामुळे कृपया डॉक्टरांच्या भरोशावरच राहू नका तुम्ही सध्या तुम्ही स्वतःचं विश्लेषण करा स्वतःचा अंदाज घ्या आणि त्यानुसारच तुम्ही ठरवा हां कोणाला त्रास होत असेल कोणाला ताप येत असेल कोणाला सर्दी होत असेल कोणाला खोकला होत असेल तर घाबरू नका डॉक्टरपर्यंत जा तुमचा सर्दी खोकला नॉर्मलही असू शकतो परंतु जर त्याने तुम्हाला टेस्ट करायला सांगितली तर घाबरून टेस्ट केली नाही करोनाची असं करू नका टेस्ट करा नेगेटिव आली तर यू आर व्हेरी गुड पॉझिटिव्ह आली तर वेळेवर तुम्हाला स्वतःची काळजी घेता येईल आणि सतर्कता बाळगता येईल तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कृपया स्वतःची काळजी घ्या अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जेवढं सरकार आकडे सांगतं आहे कदाचित त्यांच्याकडे आकडे नसतील किंवा लोक त्यांच्यापर्यंत जात नसतील किंवा ते आकडे देत नसतील परंतु खूप जास्त प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झालेला आहे भरपूर रुग्ण आहेत भरपूर रुग्ण असिम्टोमॅटिक म्हणजे कोणतीही लक्षण न लक्षणं न दिसणारी अशी आहेत आता हे जे करोनाची लक्षणं न दिसणारे लोक आहेत ना हे थोडेसे प्रॉब्लेमॅटिक आहेत ते हेल्दी आहेत पण ते ह्या आजाराचा ह्या विषाणूचा सगळीकडे प्रसार करतात सगळीकडे दे आर कम्युनिकेटिंग एव्हरीवेअर अँड इट इज जस्ट गेटिंग स्प्रेड एव्हरीवेअर तर ह्या गोष्टी खूप महाग ठरणार आहेत आपल्याला त्यामुळे तुम्ही साधे हँकरशीप वागताय व वापरताय मला आहे मिळत नाही आहेत मास्क किंवा तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत वाच परंतु मी तुम्हाला सांगेन की एन नाईन्टी फाय मास्क हाच वापरा हा तुम्ही घराच्या बाहेर जेव्हा जाता ना तेव्हा एन नाईंटी फाय मास्क वापरा ते एन नाईंटी फाय मास्कच्यावर तुम्ही साधा मास्क वापरा ना कापडी मास्क त्याने का होईल की जी डस्ट वगैरे ज्या गोष्टी ना ते ती कापडी मास्क किंवा जे कोणते मार्केटमध्ये सध्या किराणाच्या दुकानातसुद्धा तुम्हाला मास्क मिळत आहेत ते मास्क तुम्हाला ह्या डस्ट पार्टिकल्सपासून वाचवतील आणि तुमच्या एन फाय मास्कचं लाईफ वाढवतील ते याच्यावर बांधा रुमाल याच्यावर बांधा आणि हा एन नाईंटी फाय मास्कच वापरा कारण याच्यातून विषाणू आत जात नाही तुमच्या नॉर्मल मास्कमधनं कापडी मास्कमधनं घरगुती मास्कमधून विषाणू आत जाईल डस्ट पार्टिकल फक्त बाहेर राहील आता हे काही मी तुम्हाला सांगत नाही नेटवर शोधा तुम्ही आणि हे आठवा की सुरुवातीला जेव्हा करोना आला होता तेव्हा सगळेजण एन नाईन्टी फाय एन नाईन्टी फाय एन नाईन्टी फाय होते आता जेव्हा वाढला तर काय करोना बदलला सुजला वाढला का मास्क बदलले नाही ना सत्य तुम्ही समजण्यासाठी तुम्ही हुशार आहात मला जे बोलायचे तुम्हाला कळतं आहे मग एन नाईन्टी फाय मास्कवर जोर द्या एक एन नाईन्टी फाय मास्क तुम्ही जर नीट वापरला त्याला जर हात लावला नाही वापरल्यावर त्याला नीट पा प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये ठेवला आणि फक्त रब्बरच्या पोर्शनलाच जर हात लावून वापरला आणि काढताना पुन्हा त्याला हात लावून तुम्ही काढून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवला आणि मास्क घालून त्याच्यावर तुम्ही कापडी मास्क त्याच्यावर तुम्ही रुमाल बांधला तर तुमचा एक मास्क कमीत कमी फॉर्टी फाय डेज चालेल या मास्कला एक दोन दिवस वापरल्यानंतर तुम्ही काय करा याला उन्हामध्ये ठेवा एक ज्यांच्याकडे कार आहे त्यांनी कारच्या डॅशबोर्डवर याला ठेवून देणे कार उन्हामध्ये ठेवणे ऊन उन याच्यावर पडलं गाडीच्या आत भरपूर टेम्परेचर वाढतं त्याच्यावर जेवढं ऊन पडेल ना ते कडकडीत होऊन जाईल मास्क आणि इट विल आ, गेट बेटर ऑल्सो ज्यांच्याकडं नाही त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत टाकून बाहेर ती प्लास्टिकची पिशवी उन्हामध्ये जरा ठेवा एक दोन तीन तास त्याच्यावर ऊन चांगलं पडलं ना इट विल बी बेटर कडक होईल ते म्हणजे घालताना ते जे ज्या पेपरपासून ते बनवलं जातं ज्या मटेरियलपासून ते बनवलं जातं इट बिकम्स क्लिटिल हार्ड आणि तुम्हाला फ्रेश फिलिंग येईल प्रत्येक वेळी वापरताना ही थोडीशी काळजी घ्या तुम्ही मी तुमच्यासाठी ह्या ह्याच्यात काय मदत करू शकतो माझं तुम्हाला एक ॲडवाईज आहे आम्ही बनवलेली एक योद्धा रक्षा कवच टेस्ट ही आहे ही योद्धा रक्षा कवच टेस्टला पंधराशे रुपये तुमचे खर्च होतात पण याचा फायदे तुम्हाला सांगतो मी ही टेस्ट तुम्ही करा ह्या टेस्टवरनं तुम्हाला तुमच्या इम्युनिटीचा अंदाज येतो हा रि हा योगा बेस्ड टेस्ट आहे तुम्ही घरच्या घरी करायचं आहे कुठं जायचं नाही आहे तुम्ही ही टेस्ट केली ना की तुमच्या इम्युनिटी किती आहे स्ट्रॉंग आहे मध्यम आहे का खूप वीक आहे हे तुम्हाला कळतं तुमच्या ऑर्गन्समध्ये शरीरामध्ये दोष कुठे आहेत आणि ते दोष तुमच्या इम्युनिटीला कसे कमी करणार आहेत हे येतं तुमचं मन त्याची स्थिती त्याच्यातून शरीरावर होणारा असर हे पण त्याच्यामध्ये येतं आता याचे फायदे काय बघा ज्यांची इम्युनिटी खूप चांगली आली आहे तुम्ही चिंता करायची आहे का तुम्ही नॉर्मल व्यायाम करा नॉर्मल योगा करा कसले काळे घेऊ नका कसले औषधं घेऊ नका एकदम मस्त रिलॅक्समध्ये राहा फक्त काळजी घ्या प्रिव्हेशन घ्या तुम्हाला करोना होणारच नाही आणि झालं ना स्वतःहून बरा होईल काय करायची गरज नाही कुठलीच गोष्ट करायची गरज नाही आणि काही गरज पडली तर अनेक आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत त्यांचा आधार घ्या हर्बल उपचार आहेत आमचाही एक आहे आमचं वाटलं तर आमचं घ्या दुसऱ्यांचं वाटलं तर दुसऱ्यांचं घ्या कारण तुम्ही बरे होणारच त्याच्या काही वेगळं करायची गरज नाही पडणार आपल्याला आता तुमची इम्युनिटी समजा मध्यम प्रकारची आहे तर मध्यम प्रकारची इम्युनिटी तुमची कुठल्या अवयांमुळे आहे हे तुम्हाला एकदा कळालं की तुम्हाला जे आवडेल तो उपचार घ्या होमिओपॅथी घ्या आयुर्वेदिक घ्या ॲलोपॅथिक घ्या हर्बल घ्या नॅचरोपॅथी घ्या तुम्ही ते दोष शरीरातले काढा पण पहिलं तुम्हाला कळेल तसंही की कुठले दोष आहेत तुमच्या मनाशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी याच्यामध्ये येतील कधी कधी तणाव आपल्यावर असतो पण आपल्यालाच माहीत नसतो पण आपल्या अवयवांवर तो असर करत असतो आपली टेस्ट याचा पण अंदाज देईल आणि कुठल्या अवयांवर या तुमच्या तणावामुळे आजार होणार आहेत किंवा काय प्रॉब्लेम येणार आहेत हेही तुम्हाला कळेल एकदा तुम्हाला ही गोष्ट कळाली तर मला सांगा ना तुम्ही त्या गोष्टीसाठी डॉक्टरकडे कशाला जायला पाहिजे तुमचा तणाव तुम्ही कमी करा नाही जमलं तर तुम्ही कोणाचीही मदत घ्या आणि तो तणाव कमी करा म्हणजे तो शारीरिक आजार नाही तो मानसिक त्राणामुळे होणारा शारीरिक एक लक्षण आहे ते तर यू विल अंडरस्टँड दिस दुसरी गोष्ट ह्या टेस्टमधून तुम्हाला तुम्हाला आजार झाल्यावर किती वेळात तुम्ही रिकवर व्हाल कुठलाही आजार तर हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला गंभीर आजार होणार आहेत का नाही होणार आहेत हे पण ही टेस्ट तुम्हाला सांगणार आहे आता राहिला प्रश्न कोविड आजाराचा करोनाच्या आजाराचा तुम्हाला करोना होण्याची शक्यता आहे का डायरेक्ट ही टेस्ट सांगेल शक्यता नाही आहे टेन्शन गेलं उगात घाबरत बसू नका नॉर्मल काळजी घ्या बस रिलॅक्स जगा समजा याच्यामध्ये शक्यता आहे तर क ती शक्यता कशी घालावी लागेल आम्हाला विचारा आम्ही तुम्हाला सांगतो किंवा तुमच्या डॉक्टरला विचारा या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं सगळं त्याला जर त्याची उत्तरं माहीत असतील तर ती प्रॉब्लेमच काढून टाका म्हणजे तुम्ही हेल्दीमध्ये परत याल तुम्हाला हा प्रश्नच उद्भवणार नाही ज्यांना याची लागण झाली आहे तुम्हाला माहीत नाही तुमच्या डॉक्टरला माहीत नाही तुमच्यात लक्षणं नाही पण तरीसुद्धा आपल्या टेस्टमध्ये दिसेल की सस्पेक्टेड करोना पेशंट तर लगेच तुम्ही करोनाची टेस्ट करा स्वतःचा बचाव करा आणि काळजी घ्या की तुमची इम्युनिटी जर चांगली आहे तर डोंट टेक एनी ट्रीटमेंट यू विल बी बे बेटर ऑन युअर ओन फक्त काही बेसिक गोष्टी करा तर मला असं वाटतं तुमच्या ह्या सगळ्या सोशल नेटवर्किंगवरच्या गोष्टी तुम्ही ऐकण्यापेक्षा तुम्ही हे सगळे सल्ले ऐकण्यापेक्षा तुम्ही आमची टेस्ट करा योद्धा रक्षा कवच ॲनालिसिस टेस्ट करा तुमचं रक्षा कवच कसं आहे हे पहिलं बघा जर रक्षा कवच स्ट्रॉंग आहे है, बी हॅपी रक्षा कवच वीक आहे डोंट बी अफ्रेड त्याला इम्प्रूव्ह करा आणि तुम्ही ह्या गोष्टीचा पूर्ण फायदा करून घ्या आता ही टेस्ट एकदा केली म्हणजे झाली का नाही ज्यांचं रक्षा कवच स्ट्रॉंग आहे त्यांनी दोन महिन्यातून ही टेस्ट करा ज्यांचं रक्षा कवच वीक आहे त्यांनी पंधरा पंधरा दिवसांनी टेस्ट करा ज्यांचं रक्षा कवच मध्यम आहे त्यांनी महिन्याभरांनी टेस्ट करा आणि ज्यांना कोरोनाच्या आजाराची लागण झाली आहे त्याने आठवड्या आठवड्याने ही टेस्ट करा का तुम्हाला या टेस्टमध्ये तुमचा आजार जातो आहे का ना जातोय तुमची दोष कमी होत आहेत का नाही होत आहेत हेही याच्यामध्ये कळेल आणि याच्यात तुम्हाला ब्लड द्यायचं नाही आहे काय करायचं नाही न बर ही टेस्ट तुम्हाला तुमचे पुढचे होणारे सगळे आजार तुम्हाला सांगणार आहे मग ते काय करणार ही टेस्ट करायची तुम्ही त्याच्यातून तुम्हाला खाली लिहिलेलं असेल या ह्या तपासणी तुम्ही करून घ्या त्या तपासणी तुम्ही केल्या ना की तुम्हाला जे आजार माहीत नाहीत पण तुमच्या शरीरात आहेत ते तुम्हाला कळतील मग त्याचा इलाज तुम्ही आमच्याकडे घ्या का कोणाकडे पण करा दिस इज द सायंटिफिक वे हाव यू विल फाईट विथ करोडा समजा तुमचं गाव आहे तुमची सोसायटी आहे तुमचं एक वाडी आहे तुम्ही काय करा चाळीमध्ये वाडीमध्ये गावामध्ये सोसायटीमध्ये सगळ्यांनी समजा ह्या टेस्ट केल्या तर आम्ही तुम्हाला टोटल सांगू कोणाला संसर्ग होण्यासारखा आहे कोणी हेल्दी आहेत मग तुमच्या त्या सोसायटीमध्ये ज्यांना होणार आहे यांची तुम्ही काळजी घ्या याने काय होणार तुमची सोसायटी एकदम स्ट्रॉंग राहील फिक्स राहील आणि हेल्दी राहील तुम्ही भीतीमध्ये जगणार नाही आणि काही होण्यापूर्वी आधीच तुम्हाला कळेल आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ह्या टेस्टचं असं आहे की समजा एखाद्याला प्रॉब्लेम होणार असेल तर तो कुठल्या गोष्टीने सिरियस होणार आहे आधीच आपल्याला कळेल आणि जर आपल्याला हे आधी कळालं ना आपण ती गोष्ट आधीच सॉल्व करू आणि त्याच्यात तुम्हाला आमचीच मदत लागेल कारण आमचं त्याच्यावर प्रावीण्य या क्षेत्रावर वी आर द बेस्ट इन होलिस्टिक मेडिसिन अँड वी आर द बेस्ट इन ट्रीटिंग द डिसिजेस अँड कंडिशन्स ज्याला कुठेच उत्तर नाही आहे त्याला आम्ही उत्तर आहोत तेव्हा मित्रांनो नाही ते सल्ले ऐकू नका तुम्हाला जर खरंच काहीतरी करायचे तर योद्धा रक्षा कवच टेस्टचं तुम्ही अनुभव घ्या अनुभूती घ्या त्याचा फायदा करून घ्या तुम्हाला झाला तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा तुमच्या गावाला सांगा तुमच्या वाडीला सांगा तुमच्या सोसायटीला सांगा आपण करोनाशी सायंटिफिकरित्य लढूया उगाचंच कोणाचं तरी ऐकून कुणी औषध बनवलं ते विनाकारण घेऊन आपण आपलं दोष वाढवून घ्यायला नको आपण आपले प्रॉब्लेम्स वाढवून घ्यायला नको आपण योग्यरित्य जर केलं ना तर सगळे प्रश्न सुटतील आत्मा मालिक माझ्या मित्रांनो तुमच्यापर्यंत मला ज्या मेसेज पोचवायचा आहे होपफुली तुम्ही ते समजला असाल आत्मा मालिक त्याचा फायदा करून घ्या आपले बुद्धी योग्य जागी वापरा एकदम सतर्क राहा आणि स्वतःची काळजी घ्या लव यू ऑल मालिक मित्रांनो